स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने शहरात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या पोस्टरजवळ मांडलेले चित्र पाहता ही मोहीम खरोखरच ग्राउंड लेवलवर राबविणार की पोस्टर पुरती सीमित राहणार हे देवच जाणे. मोहीम राबवायची म्हणून राबवायची असे चित्र नाशिक शहरात नेहमीच बघायला मिळते. पण आता ही हाती घेतलेली मोहीम कधीपर्यंत चालणार की आता फक्त नाशिक चित्रांवर अनुभवणार हे आता पुढील कार्यावरच दिसेल. याबाबत बोलताना एका व्यक्तीने आपली प्रतिक्रिया ही नोंदवली आहे. आता नाशिकमध्ये तुम्ही बघताच आहे सर्व ठिकाणी रंगकाम चाललेलं आहे, भिंती रंगवायचं. हे आपले नरेंद्र मोदीजी साहेबांच्या संकल्पनेतून ही कामं चालू आहे. आपले आम्ही सिडको भागात पण आता 2-4 भिंती रंगवल्या, रंगेवर रंगवल्या. आता गणेशवाडीत काम चालू आहे, इतर पेंटर लोकांचेही कामं चालू आहे. आणि या उपक्रमातून जनतेला चांगला बोध मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व भिंती रंगवतोय. नाशिक शहराचे स्वच्छ सर्वेक्षण आता रंगरंगोटीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश देण्यात येत आहेत. सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.